कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली संपूर्ण राज्यातील मंदिरे पुन्हा सुरू करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी दर्शनासाठी उघडी करण्यात आली. यावेळी खासदार सुभाष भामरे यांनी आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील दारूची दुकाने सुरू करण्यात आली मात्र मंदिरे बंद ठेवण्यात आली होती असा आरोप केला. भाजपने वेळोवेळी आंदोलन करून मंदिरे उघडण्यात राज्य सरकारला भाग पाडलं. तसेच हिंदू धर्माच्या विविध मंदिरांवर टाच हे आघाडी सरकार आणत असल्याची सनसनी टीका डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी केली.